नमस्कार, मैं सारिका श्रीवास्तव, स्वागत है आपका INN 24 में। बढ़ते हैं आज के खबरों की ओर। अकोला के SP श्रीधर जी के मार्गदर्शन में विशेष पथक के प्रमुख विलास पाटिल और उनके दल ने दारू बनाने के कारखाने पर छापेमारी की। अकोला जिला के पातुर नंदापुर निर्गुडा नदी किनारे मोहा दारू भट्टी लगाकर गावरान दारू बनाई जा रही थी। गुप्त माहिती के आधार पर छापेमारी करते हुए एक बालकृष्ण उत्तम खंडारे, बबन अंबादास, वाकपन नजर, प्रीतम राजेंद्र चक्र नारायण, भगवान उत्तम भगत को 2 लाख रुपए का मोहा दारू मुद्देमाल पंचों के सामने हिरासत में लेते हुए आरोपियों के खिलाफ पोस्ट पिंजरे में दारूबंदी कायदे के तहत गुनाह दाखिल किया गया। चार आरोपी चार भट्ट्या चालू असताना तिथून मिळून आला। त्यांच्याकडून जवळजवळ आम्हाला 200 लिटर मोहा दारू आणि 500 लिटर मोहा सडवा आणि दारू इथे भरलेले जवळजवळ 80 ते 90 ड्रम मिळून आले प्लास्टिकचे आणि पत्र्याचे ड्रम मिळून आले। असा जवळजवळ 2 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि बराच मुद्देमाल जो तिथे नाशवंत होता, सडवा, दारूचे डब्बे वगैरे, तिथे पंचा समक्ष नाश केलेले आहेत। चार आरोपींविरुद्ध पोलिसांनी पिंजरे इथे गुन्हा दाखल केलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने ही कामगिरी पातुर नंदापूर इथे केलेली आहे। पुढील तपास आता पातुर नंदापूरचे पोलीस स्टेशन पिंजर हे करीत आहेत।